सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग रजपूत आणि शरीर सौष्ठव पंचाक्षरी लोणार यांचा बीआर न्यूजच्या कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला. सोलापूरकरांचं प्रेम, सहकार्य यासह जिल्हा सरकारी वकील म्हणून बजावता आलेली कामगिरी या जोरावर सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून देखील उत्तम कामगिरी साध्य करू असा विश्वास ॲडव्होकेट प्रदीपसिंह रजपूत यांनी व्यक्त केला. सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट प्रदीपसिंह रजपूत यांची नियुक्ती झाल्याबद्दल, तर बेळगाव इथं पार पडलेल्या नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भारतात अव्वल ठरलेला सोलापूरचा शरीर सौष्ठवपटू पंचाक्षरी लोणार यांचा सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन तसंच बीआर न्यूजच्या संयुक्त विद्यमानं नुकताच सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह रजपूत बोलत होते. सगळ्यांनी मला योग्य तो सपोर्ट दिला, मीडियानी योग्य त्यावेळी माझ्या योग्य त्या सर्व बातम्या या ठिकाणी प्रसारित केल्या आणि त्यामुळे मला काम करायला प्रेरणा मिळत गेली. आणि सुरुवातीला मला हे जन्मठेप वगैरे मोजावं असं काय वाटलं नव्हतं, परंतु वैरागच्या एका खटल्यामध्ये एक मर्डरला 22 आरोपी होते, त्यात एक आरोपी अजून फरार आहे आणि एक आरोपीला पोलिसांनी विनाकारण गुंतवलं होतं. तर असे एकूण 18 आरोपींना एका मर्डरमध्ये जन्मठेप लागली आणि मग त्यानंतर मला असं वाटवलं लागलं की आपण आता जन्मठेप मोजायला हरकत नाही. त्याचबरोबर माहितीतला एक खटला होता, त्या खटल्यामध्ये पण 9 आरोपींना जन्मठेप लागली. मग मला असं वाटलं की आपण जन्मठेपा मोजतो ते बरोबर आहे आणि आपण निश्चितच एक असं वेगळं काहीतरी उपक्रम करावा की जसे 100 जन्मठेप झाले बाबा आणि माझ्या 100 जन्मठेपा एक पुस्तक लिहावं, एक 100 सामाजिक कार्यक्रम करावे असं डोक्यात येत गेलं आणि त्या हिशोबाने माझी वाटचाल सुरू आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन असेल, जनतेतून असेल, आमचे मित्रपरिवार असतील, वकील बंधू असतील, या सगळ्यांचं सहकार्य लाभत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं की गरीबातल्या गरिबांना ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना आपण न्याय मिळवून देण्याचा त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर माझी संपूर्ण सरकारी वकिलांची जी टीम आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सरचिटणीस विशाल गायकवाड, बी आर न्यूजचे संचालक तथा संपादक मनीष केत आदींची यावेळी प्रारंभी बी आर न्यूजच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना संचालक तथा संपादक मनीष केत यांनी सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह रजपूत आणि शरीर सौष्ठव स्पर्धेत देशात प्रथम आलेल्या पंचाक्षरी लोणार यांच्या कामगिरीचं कौतुक करताना यामुळं सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याचं म्हटलं. बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस विशाल गायकवाड, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, अध्यक्ष संतोष पवार आदींनी ॲडव्होकेट प्रदीपसिंह रजपूत आणि पंचाक्षरी लोणार यांचं अभिनंदन करत आपल्या शुभेच्छा दिल्या. आपल्याला माहीत आहे की सोलापूर शहरामध्ये
मागील अनेक काळापासून आपण बघतोय गुन्हेगारांचा गर्दन काळ म्हणून आपल्याला सोलापूर शहरामध्ये अतिशय उत्तम असे सरकारी वकील लाभलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत 90 गुन्हेगारांना 90 केसेसमध्ये शिक्षा ठोठावली आहे. अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. येत्या जवळच्या काळामध्ये ते शतक पूर्ण करतील अशी आपल्या सर्वांना अपेक्षा आहे. त्याचबरोबर ते उत्तम काम बघून विशेष CBI सहकार वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल सोलापूरला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं त्यांचं काम झालं आहे. त्याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं, BRMU वतीनं, आमच्या संघटनेच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सोनारने जे उज्ज्वल भर होईल हे संपादन केलं शुभेच्छा देतो. मध्य प्रदेशमधील उज्जैन आणि बेंगलोर येथे झालेल्या देशपातळीवरच्या स्पर्धेमध्ये 70 किलो गटामध्ये त्यांनी गोल्ड मेडल घेतलं. अतिशय हलकीच्या परिस्थितीमध्ये पटकाने त्यांनी जे यश मिळवलेलं आहे त्याची मेहनत त्याची आहेच. त्याचबरोबर त्याला अनवर सरांचं मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर निशांत सरांचंसुद्धा माझं मार्गदर्शन आहे. त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सरकार सर्वांचे सरकारी मित्र रवींद्र पाटील साहेब त्यांचा जो मदतीचा हात जो सरकाराचा हात त्याच्या पाठीशी आशीर्वाद म्हणून राहिला 5 वर्षाच्या काळामध्ये सातत्यानं तो हात त्याच्या पाठीशी होता. त्यांची मेहनत आणि पाटील साहेबांचा हात त्यासारख्या सरकारने आणि त्यांनी चांगलं यश मिळवलं. त्या दोघांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी BR News व त्याचबरोबर सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या वतीनं सोलापूर शहराचे 2 भूषण जे आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्यापैकी एक भूषण म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून कायदा मोडणाऱ्याला शासन कशा पद्धतीनं द्यायचं याचा एक उत्तम उदाहरणाचा नमुना म्हणजे आमचे सन्माननीय राजपूत साहेब. त्याचबरोबर आत्ता त्यांची CBI विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल प्रथमतः मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आहे. त्याचबरोबर दुसरं भूषण म्हणजे आजपर्यंत कुणीही असा रेकॉर्ड केला नाही असा बॉडी बिल्डिंगमध्ये रेकॉर्ड पंचाक्षरी लोणार यांनी केला आहे. आत्ता इथं बेळगावच्या स्पर्धेचा उल्लेख होतो आहे पण त्या अगोदर उज्जैन ठिकाणी मध्य प्रदेशमधल्या उज्जैनलासुद्धा एक राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा झाली. त्याही स्पर्धेमध्ये तो 70 किलोचा विजेता अर्थात गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. खरं बघायला गेलं तर सोलापूर शहरासाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भूषणाची गोष्ट एक CBI म्हणजे राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी सोलापूरचं एक व्यक्तिमत्व प्रतिनिधित्व करणारे CBI स्तरावर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आणि एक लोणार जो खेळाडू म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद संपादन करतो आहे ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आहे. पंचाक्षरीच्या बाबतीत सांगत असताना एक जिल्हा संघटनेचा सरचिटणीस म्हणून मला निश्चित अभिमान वाटतो आहे की गेल्या अनेक वर्षापासून अतिशय मेहनतीनं खरं तर पंचाक्षरी लोणारचा व्यवसाय हा रिक्षा चालक आहे. पण तो रिक्षाचा व्यवसाय सांभाळत त्यांनी बॉडी बिल्डिंगची सुरुवात केली. सुरुवातीला जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये यश मिळायला लागलं. त्यानंतर हळूहळू पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी चमकदार दिसू लागली. अशा वेळेला सन्मान्य संतोषभाऊ पवार साहेब व सन्मान्य रवींद्र पाटील साहेब हे दोघंही या ठिकाणी लोणारच्या पाठीशी उभं राहिलं आणि लोणारने बघता बघता असं म्हटलं जातं की आकाश ठेंगणं पडावं असं यश प्राप्त करायचं असतं तसंच यश या ठिकाणी लोणारने प्राप्त केलं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. दरम्यान CBI विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांचा संतोष पवार रवींद्र पाटील तसंच मनीष केत यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा देण्यात आल्या. तर शरीरसौष्ठवपटू पंचाक्षरी लोणार याचा संतोष पवार रवींद्र पाटील आणि विशाल गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करून विशेष अभिनंदन करण्यात आलं. सत्कारादाखल मनोगत व्यक्त करताना पंचाक्षरी लोणार यानं आपल्या कामगिरीसाठी सतत 5 वर्ष मेट्रोकास्ट नेटवर्क कंपनीनं सहकार्य केलं याबद्दल त्यानं आभार मानले. याप्रसंगी विधी तसंच बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील मान्यवर तसंच BR News परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.